नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे की विद्यार्थ्यांना बरेचसे प्रश्न पडलेले होते की सरळ सेवेची भरती जी आहे ती भरती याची एक्झाम जी होणार होती ती एक्झाम जी आहे ती एक्झाम होणार आहे की नाही। तर अगोदर या अगोदर जे महापोर्टलमध्ये आपण ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले होते, आरोग्य विभागाची भरती असेल, यांच्या एक्झाम होतील की नाही होतील, डायरेक्ट भरती होईल, मेरिटनुसार भरती होईल, असे बरेच प्रश्न होते। त्यासाठी जे आहे ते आता महाराष्ट्र शासनाचा एक सरळ भरतीबाबत जो आहे तो कालच्याच तारखेला जो आहे तो एक नवीन जी आर आलेला आहे, त्याबद्दल आजच्या भागामध्ये आपण सर्व माहिती बघणार आहोत, जेणेकरून तुमचे कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही। मित्रांनो, चला तर पहिले जी आर बघू, मग नंतर त्याविषयी डिस्कशन करू। बघा, या ठिकाणी आहे की भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजेच गट ब आणि अराजपत्रित व गट क पदे सरळ सेवेने भरताना महापरीक्षा पोर्टल पद्धतीत बदल करून सुधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत। महापरीक्षा पोर्टलमध्ये जे आहे ते बदल करण्यात आलेला आहे आणि सुधारित पद्धत जी आहे ती या ठिकाणी त्यांना आदेश देण्यात आलेला आहे की एक्झाम कशा घ्याव्यात, तीच माहिती आपण बघणार आहोत। बघा, महाराष्ट्र शासनाचा हा सामान्य प्रशासन विभाग शासन पत्रक दिलेला आहे आणि ही सर्व माहिती आहे आणि दिनांक बघा 17 ऑगस्ट 2020 रोजीचा हा जी आर आहे। मित्रांनो, तर याचप्रमाणे जे आहे ते त्यांना एक्झाम तुमच्या घ्यायची आहे आणि एक्झाम होणार आहे हे देखील यामध्ये सिद्ध झालेलं आहे। मित्रांनो, चला तर बघूया प्रस्तावना काय काय आहे। जी प्रस्तावना आहे की भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे गट ब राजपत्रित व गट क सवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समित्या, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या जिल्हा निवड समित्या आहेत, तर प्रादेशिक विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक निवड समित्या, तसेच प्रदेशासाठी प्रादेशिक विभागाच्या प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली प्रदेश निवड समित्या, तसेच विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समित्या। तर या तीन समित्या ज्या आहे मित्रांनो, या समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे। तर ऑलरेडी या तीन समित्यांची स्थापना झालेली आहे म्हणजे राज्यस्तरावर, विभागस्तरावर आणि प्रादेशिक स्तरावर। तरी सदर भरतीची सर्व समावेशक कार्यपद्धती संदर्भातील दिनांक 13 जून 2018 शासन निर्णयान्वये विशद करण्यात आली आहे, जो 13 जून 2018 शासन निर्णय होता। तर बघा, या ठिकाणी सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भातील दिनांक 19 सप्टेंबर 2017 शासन निर्णयान्वये पद भरतीची प्रक्रिया राबवताना महापरीक्षा पोर्टलचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले होते। तर जे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात आलेले होते त्यानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजेच गट ब आणि अराजपत्रित व गट क सवर्गातील पद भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे राबवणे संदर्भात सविस्तर सूचना संदर्भित दिनांक 14 मार्च 2018 शासन निर्णय परिपत्रकान्वये देण्यात आले आहेत। तर आता सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभागाने संदर्भित जो शासन निर्णय आहे दिनांक 20 फेब्रुवारी 2020 या शासन शुद्धीपत्रक दिनांक 24 फेब्रुवारी 2020 अन्वय दिनांक 19 सप्टेंबर 2017 जो शासन निर्णय अधिक्रमित करून शासनाच्या विविध विभागांच्या गट क व गड याच्या पदभरती संदर्भात परीक्षा प्रक्रिया राबवण्याकरिता महा आय टीकडून म्हणजेच एम्प्लॉयमेंट केले जाणारे OMR वेंडर, तर OMR वेंडर जे आहे ही सर्व्हिस प्रोव्हायडर मार्फत कार्यवाहीच्या सूचना निर्गमित केल्या आहेत। तर या ठिकाणी जे आहे ते नवीन तुमचे जे आहे ते समीक्षा स्थापन करण्यात आलेले आहे तुमची एक्झाम घेण्यासाठी। महापोर्टल जे आहे ते त्यानुसार एक्झाम होणार नाही आणि तुमची एक्झाम होणार आहे यामध्ये आपलं एवढं लक्षात येतं मित्रांनो। तर बघा, सदर सूचनांच्या अनुषंगाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यक्षेत्रातील जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब राजपत्रित व गट क सवर्गातील पदभरती संदर्भात महापरीक्षा पोर्टलचा वापर करण्याबाबतचे या विभागाचे संदर्भित दिनांक 14 मार्च 2018 परिपत्रक देखील याद्वारे अधिक्रमित करण्यात येत असून परीक्षा प्रक्रिया जी आहे ती राबवण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सुधारित सूचना देण्यात येत आहेत। तर बघा, शासन परिपत्रक आपण बघू या ठिकाणी काय आहे। शासन परिपत्रक आहे की भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब व राजपत्रित व गट क सवर्गातील पदभरतीच्या प्रक्रियेसंदर्भात असे आदेश देण्यात येत आहेत की, तर ते आदेश कुठले आहेत, तर बघा, संबंधित जिल्हा निवड समित्या, प्रादेशिक स्तरीय निवड समित्या तसेच राज्यस्तरीय निवड समित्या पदभरती प्रक्रियेच्या स्पर्धा परीक्षांसाठी यापुढे सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभागाच्या दिनांक 20 फेब्रुवारी 2020 शासन निर्णयात नमूद केलेल्या नुसार महाआयटीतर्फे म्हणजे एम्प्लॉयमेंट केलेले वेंडरच्या यादीतून एका OMR वेंडर सर्व्हिस प्रोव्हायडरची निवड करून प्रक्रिया पार पाडाव्यात।
त्यांना त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे की जे MIIT मार्फत जे आहे ते वेंडर जे आहे ते OMR वेंडर यांची निवड करून या परीक्षा प्रक्रिया ज्या आहेत त्या पार पाडाव्यात. याकरिता संबंधित निवड समित्यांचे समन्वय समिती नोडल एजन्सी तसेच निवड समितीच्या अध्यक्षांना समन्वय अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहेत. तर निवड समित्यांच्या अध्यक्षांच्या आवश्यकतेनुसार हे अधिकार निवड समितीतील कोणत्याही अधिकाऱ्यास प्रदान करता येतील. तर निवड समित्यांमध्येच हे अधिकार जे आहे ते देण्यात येणार आहे. दुसरं आहे की पदांची जाहिरात तशी निवड प्रक्रिया ते अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे या परीक्षा प्रक्रियेतील संचालनाची जबाबदारी संबंधित निवड समितीची राहील. ज्या ज्या निवड समित्या दिलेल्या आहेत त्या स्तरावर जाहिरात काढण्यापासून तर अंतिम यादी लावेपर्यंत यांची जबाबदारी जी आहे ती संबंधित निवड समितीची राहणार आहे. तर त्या एम्प्लॉयमेंटमधून जी आहे ती निवड करून घेतलेल्या OMR वेंडर सर्व्हिस प्रोव्हायडरकडून संबंधित निवड समितींची पदभरतीसाठी प्रक्रिया राबवून परीक्षा आयोजित कराव्यात. तर ही त्यांची जबाबदारी आहे. पुढील आहे तिसरं की उमेदवाराकडून स्पर्धा परीक्षेचे अर्ज स्वीकारणे परीक्षा शुल्क स्वीकारणे ते तपासणे त्यावर योग्य ती प्रक्रिया करून परीक्षेचे प्रवेशपत्रक तयार करणे परीक्षेचा निकाल शिफारस झालेला या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्या जे OMR वेंडर असणार आहे त्याकडून होणार आहे. चौथा आहे की संबंधित पदांच्या पदभरती संदर्भात परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सुयोग्य परीक्षा तज्ज्ञ व्यक्तींकडून तयार करून घेणे व परीक्षास्थांची संस्थेच्या प्रमाणात प्रश्नसंच उत्तरपत्रिका तयार करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा प्रादेशिक राज्य निवड समिती म्हणजे जे जे अभ्यासक्रम आहे प्रश्नपत्रिका तुमची सेट आहे तो या समितीचा जबाबदारी आहे की त्यांच्यानुसार त्यांनी करून घ्यायची उत्तरपत्रिका आणि प्रश्नसंच. पाचवा आहे की हे आदेश निर्गमित होण्यापूर्वी ज्या प्रकरणी जाहिरात प्रसिद्ध होऊन तर आता हा बघा महत्त्वाचा मुद्दा की हे आदेश निर्गमित होण्यापूर्वी ज्या प्रकरणी जाहिरात प्रसिद्ध होऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अथवा परीक्षांचे आयोजन होणे बाकी आहे अशा सर्व प्रकरणी निवड केलेल्या OMR वेंडर सर्व्हिसकडून पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. त्यासाठी त्या त्या संबंधित समित्यांकडून जे आहे ते सर्व आवश्यक माहिती MIIT हस्तांतरित करण्यात येईल. तर जे तुम्ही आपण महापोर्टलला एक्झाम फॉर्म भरलेले आहेत त्यांची जी आहे तीच कंटिन्युएशनमध्ये ठेवण्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. जे महापोर्टलसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते कंटिन्यू ठेवायचं आहे त्याची माहिती जी आहे ते MIIT त्यांना कलेक्ट करायची आहे जे OMR वेंडर सिलेक्ट केले जातील. सहावं आहे की निवड समित्यांच्या अध्यक्षांनी म्हणजे विभाग प्रमुख प्रादेशिक विभाग प्रमुख असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांनी OMR वेंडरबरोबर होणारा करार व त्यांच्याशी संबंधित स्पर्धा परीक्षांच्या आयोजनाकरिता होणाऱ्या एकूण खर्चाची तरतूद व वाढीव तरतूद यांच्या कार्यालयीन अंदाजपत्रात करून सदर खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. तर मात्र संदर्भीन दिनांक 13 जून 2018 शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 येथे नमूद परीक्षा शुल्क दर कायम राहतील. यामध्ये जे दर ठरवण्यात आलेले होते तेच कायम राहतील आणि त्यामध्येच त्यांना भागवायचं आहे. तर सुधारित सातवा मुद्दा बघा सुधारित कार्यपद्धतीनुसार केल्या जाणाऱ्या वरील सर्व कार्यवाहीसंदर्भात काही आक्षेप उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा निवड समिती प्रादेशिक समर्थी म्हणजे काही कोणाला काही याबद्दल ऑब्जेक्शन असेल तर ही ज्या तीन समित्यांनी निवडून दिलेल्या आहेत ही यांची जबाबदारी राहील की त्यांचं जे आहे ते काही अडचणी असतील त्या सोडवण्याच्या. तर MIIT मार्फत सल्ला पुरवण्यात येईल. तर पदभरती कालावधी परीक्षाबाबतच्या तक्रारी निराकरण करण्यासाठी निराकरण कक्ष स्थापन करण्यात यावा. त्यासाठी तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे. आठवा महत्त्वाचा मुद्दा आहे की भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवा भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेल्या कार्यपद्धतीपेक्षा वेगळी कार्यपद्धत काही मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी विहित केलेली आहे. उदाहरणार्थ शिक्षण सेवक असेल शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पोलीस शिपाई असेल गृह विभाग कृषी सेवक कृषी व दुय्यम विभाग कंत्राटी ग्रामसेवक असेल ग्राम विकास व जलसंधारण विभाग अंगणवाडी सेविका महिला व बाल विकास विभाग आरोग्य सेवक असेल सार्वजनिक आरोग्य विभाग नगरपालिका महानगरपालिका इत्यादीमधील अराजपत्रित पदांवरील सरळ सेवा भरती जी आहे ती नगर विकास विभाग इत्यादी असे संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासनाच्या आधिपत्याखालील सर्व सार्वजनिक उपक्रमे मंडळे व महामंडळे संचालनाचे त्यांच्याशी संबंधित पदभरतीसाठी प्रस्तुत सुधारित परीक्षा पद्धतीचा पर्याय स्वीकारू शकतील. ज्या सुधारित परीक्षा असतील इतर इतके जे या ठिकाणी त्यांनी विभाग दिलेले आहेत ते सुधारित परीक्षा पद्धतीचा पर्याय देखील यामध्ये स्वीकारू शकतात. तर सदर सुधारित आदेशामुळे संदर्भीन दिनांक 13 जून 2018 शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 5 याद्वारे रद्द करण्यात येत आहे. तसेच सदर शासन निर्णयाचे परिच्छेद क्रमांक 3 येथील तर ते संदर्भ क्रमांक 11 वगैरे
तर 10वा मुद्दा बघा, शासनाच्या उपरोक्त निर्देशांची अंमलबजावणी व संनियंत्रण करण्याची सर्व जबाबदारी सर्व संबंधित मंत्र्यांनी प्रशासकीय विभागाची राहील, तर त्या त्या विभागाची जी असणार आहे जबाबदारी वाटून या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर हे आदेश शासन परिपत्रक निर्गमित होण्याच्या दिनांकापासून तत्काळ अंमलात येतील। तर 17 तारखेपासून हे तत्काळ अंमलात आणण्याचे जे आहेत या ठिकाणी आदेश जे आहेत ते आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी तुमच्या ज्या काही तुमच्या मनात शंका होत्या त्या या ठिकाणी निरसन झालेलं असेल आणि तुमच्या एक्झाम जे आहे ते एक्झाम देखील होणार आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्ही कंटिन्यूअस तयारी करायची आहे, वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळी तयारी तुम्ही कंटिन्यूअस ठेवायची आहे आणि लवकरच तुमच्या एक्झाम यानुसार घेण्यात येणार आहे। त्यांची तयारी देखील या ठिकाणी लवकरात लवकर चालू करावी असं देखील या निर्णयामध्ये सांगितलं आहे। आणि प्रत्येक राज्यस्तरावर असेल जिल्हा स्तरावर असेल समित्या निवडून दिलेल्या आहेत, त्यांचे कामं ते व्यवस्थित लवकर पार करतील असं या ठिकाणी आपण अपेक्षा ठेवणार आहोत मित्रांनो। लवकरच तुमची एक्झाम होईल, त्यासाठी कंटिन्युएशन तुमचा अभ्यासामध्ये असायला हवं। बऱ्याच लोकांनी अभ्यास सोडून दिलेला आहे, तर कंटिन्युअस अभ्यास तुम्ही करायचा आहे मित्रांनो। तर याप्रमाणे मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करून अजून तुमचे जे मित्र असतील त्यांना पाठवा, म्हणजे त्यांना देखील याची कल्पना होईल। आणि कमेंट्स करा, काही शंका असतील तुमच्या कमेंट्स करायला देखील विसरू नका, त्यांचं देखील निरसन या ठिकाणी केलं जाईल मित्रांनो। ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल। आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल। धन्यवाद मित्रांनो।